बंदी घालण्यात आली. आरोग्याला हानिकारक ठरेल अशा पद्धतीने बनवलेला लिंबू सरबत, कालाखट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेय देखील स्थानकावरून हद्दपार होणार आहे. कुर्ला स्थानकातील या व्हायरल व्हिडिओमुळे मध्य रेल्वेच्या भीषण कारभारावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अखेर रेल्वेच्या प्राधिकरणाने तो स्टॉल बंद केलाय आणि आता त्या स्टॉलवरील सर्वच सरबताला बंदी घालण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा वाढत असल्याने रेल्वे प्रवाशांची पावले तहान भागवण्यासाठी आपोआप स्थानकावरील शीतपेयांकडे वळते. या तहान भागवण्यासाठी केवळ पाणीच पुरेसे नसल्याने महागडे सीलबंद पेय घेण्यापेक्षा सामान्य प्रवासाला लिंबू सरबताचा मुख्य आधार होता. मात्र स्थानकावर स्वच्छतेला बाजूला सारून लिंबू सरबत बनवत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. यामुळे आता कडाक्याच्या उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना सरबत बंदीला सामोरे जावे लागणार आहे आणि पर्याय म्हणून बाटलीबंद शीतपेय विकत घ्यावी लागेल. नांदेड जिल्ह्यातील भोकर मार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पाटनूरचे उपसरपंच बच्चूराज देशमुख यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्का सुरू झाला. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई टेक्स. पोलीस संरक्षणात असलेल्या शासकीय इमारतही सुरक्षित नसल्याची घटना समोर आली. बारामती नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तिजोरी फोडून 17 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. बारामतीमधील भिगवण चौकातील नगरपालिकेच्या इमारतीत रात्री चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल 17 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली. विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला असल्याचे दिसते असा आरोप ठाण्यातील अनेक गावांनी केला. गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदारही गेली 5 वर्षे गावात फिरकले नाहीत. त्याचा निषेध करीत गावात प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथही लावून न देण्याचा इशारा देत अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. जे उमेदवार आमच्या गावामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी आमचा जो पूर्ण गाव आहे तो पूर्ण गाव त्यांच्या प्रचार फेरीला गावामध्ये घुसून देणारच नाही आहे. आम्ही पोलिंग बूथ पोलिंग एजंटला सुद्धा बसण्यासाठी गावामध्ये आम्ही अलाव करणार नाही आहोत. ठाणे जिल्ह्यातील वाघवे, कासारवडवणी, भाईंदरपाडा, मोघरपाडा आणि ओबळा भागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार काढण्याचा निर्णय घेतलाय. या भूमिपुत्रांच्या गावावर अनेक संकटे आली असताना विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत गावकऱ्यांनी ही टोकाची भूमिका घेतली. नांदेडमधील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिलाय. त्यांच्या अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळण्यात आले असून उमेदवारी अर्ज वैध ठरला. नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. ठराविक नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तेबाबतची माहिती लपवणे, प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती नमूद न करणे असे अनेक आक्षेप नोंदवण्यात आले होते. परंतु निवडणूक आयोगाने हे सर्व आक्षेप फेटाळून अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.